नमस्कार मी डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या आवडत्या आणि अतिशय लोकप्रिय अशा त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं खूप मनापासून स्वागत करतो आहे मंडळी आज मी तुमच्यासमोर प्राचीन आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेला उपाय आणि विषयही खूप महत्त्वाचा आहे आजकाल बऱ्याच लोकांचा विवाह होतो परंतु त्यांना संतती नसते मग संतती नसण्याचे तसे कारण हे खूप असतात पूर्वीच्या काळी आपल्या वाडवडिलांनी पितरांनी केलेले काही चुकीचे कर्म ते येणाऱ्या पुढील पिढीला भोगावे लागतात मग ते संततेच्या रूपानं असेल संपत्तीच्या रूपाने असेल मग याचा खूप त्रास आजकालच्या पिढीला होत असतो विज्ञानानुसार आपण अनेक उपाय तर करतोच परंतु आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी काही उपाय सांगितलेले आहेत आणि त्याची प्रचिती त्यांनी घेतली आहे आणि या उपायांमुळे अनेक स्त्रियांना त्यांच्या जीवनामध्ये संततीचं सुख हे प्राप्त झालेलं आहे ह्या उपाय समजून जर केलं तर नक्की मी सांगतो की तिच्या जीवनामध्ये संतती योग हा येऊ शकतो यासाठी आपली जी जन्मकुंडली असते पंचमस्थानावरनं संतती सुख पाहतात या जागेवरती जर पापग्रह असेल किंवा त्या जागेवरती वंध्य राशी असतील तर त्या जातकाला जीवनामध्ये संततेसाठी खूप त्रास झालेला आपल्याला पाहायला मिळतो चला सगळ्यात प्रथम उपाय तुम्हाला असा सांगतोय मी औदुंबराचं झाड असतं ह्या औदुंबराच्या झाडाला जोपर्यंत आपल्याला संतती होत नाही तोपर्यंत रोज एक अगरबत्ती आणि गायीच्या तुपाचा दिवा लावून रोज साधारणतः एकवीस किंवा एकशे आठ याप्रमाणे प्रदक्षिणा कराव्यात जर एकशे आठ खूप होत असेल तर सात अकरा एकवीस या प्रमाणातही केल्या तरीही चालतात परंतु हे करत असताना मनामध्ये प्रचंड श्रद्धा असावी औदुंबराची सेवा करत असताना दत्तात्रय प्रभूंचं स्मरण करावं आणि त्यांना सांगावं की मला एक चांगली संतती प्राप्त होऊ द्या मनोकामना ही पूर्ण होत असते त्यामुळे दशमस्कंदाचा फक्त पाठ करणे अथवा श्रीमद भागवत आपल्या घरामध्ये एखाद्या गुरुजींमार्फत अत्यंत संस्कृताचे जाणकार असलेले लोक यांच्याकडनं ते म्हणून घ्यावं आणि ते आपण श्रवण करावं हेही आपल्याला शक्य नाही आहे तर एक सोप्पा अत्यंत सोप्पा मंत्र मी तुम्हाला सांगतोय त्या मंत्राचं जर रोज एकशे आठ वेळेला पठण केलं तर तुमच्या जीवनामध्ये संतती सुख हे येईलच मंत्र असा आहे ओम श्री रीम क्लि ग्लौ देवकीसुत गोविंद देव मे तनय कृष्ण वामहो शरण गता परत एकदा मंत्र सांगतो ओम ह्री क्लि ग्लौ देवकीसुत देव देहि मे तनय कृष्ण वामहो शरण गता हे अत्यंत हळूपद्धने मंत्र सांगितला मी तुम्हाला पण म्हणत असताना ओम श्रीम रीम क्लीम ग्लौ देवकी सुत गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तनय कृष्ण थोमरणंग मंत्र म्हणण्याची एक पद्धत असते पण परा पश्यती मध्यमा आणि वैखरी परा पश्यती मध्यमा आणि वैखरी वैखरी म्हणजे तोंडानं मध्यमा म्हणजे कंठामध्ये मग आपल्याला जो जप करायचा आहे तो चौथ्या लेव्हलला जाऊन म्हणजे कोणती लेवल, लेवल? सगळ्यात शेवटची जीभ हलवायची नाही आहे मोठ्यानं जोराजोराने ओरडून मंत्र म्हणायचा नाही आहे परावाणितनं म्हणायचा आहे पश्यंती कुठे तर इथे हृदयामध्ये ही मध्यमा आहे ही वैखरी आहे आणि परा आपल्या नाभीजवळ आहे शुद्ध शांत अंतकरणानं तुळशीची माळ जर असेल तर खूप उत्तम आहे हा मंत्र म्हणण्यासाठी आणि शक्य असेल तर गुरुचरित्राचं पारायण अथवा गुरुचरित्राचं वाचन आपण करावं हे सर्व मी उपाय सांगितलेत यातला एखादा जरी उपाय आपण श्रद्धेनं केला मी असं म्हणत नाही आहे की संतती होईलच परंतु मी असे अनेक अनुभव सांगितलेत की त्यांना संतती ही झालेली आहे परंतु हे करत असताना एक व्रत अजून तुम्हाला मी असं सांगणार आहे की जिथे दोन नद्यांचा संगम झालेला आहे अशा संगमावरती स्नान करून या व्रताला ह्या अनुष्ठानाला सुरुवात करा नक्की तुम्हाला याची चांगली फलप्राप्ती झालेली दिसेल धन्यवाद